जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। 1 जानेवारी 2018 हा दिवस आपल्या सर्वांना आठवतो। या दिवशी जो भीमा कोरेगाव येथे दंगल झाली, आणि दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये बहुजन जे वंचित घटक आहे या घटकांना एकत्रित करण्याचं काम सुरू केलं, आणि जवळजवळ आता यश मिळत आहे। आपण पाहत आहात मागच्या अनेक कार्यक्रम, त्यांच्या अनेक सभा मोठमोठ्या झालेल्या आहेत, आणि आता वंचित घटकांना असं वाटत आहे की आता आपल्याला कुठेतरी आपल्याला एक नेता मिळालेला आहे, आणि याच संविधानावर जे काही घाला होत आहे या घाला होणाऱ्यापासून वाचवण्याचा एक फार मोठा आधारस्तंभ आपल्याला मिळाला असं वाटत आहे। असं वाटत असतानाच मातंग समाजातील कार्यकर्त्यांना सुद्धा, जे परिवर्तनवादी मातंग समाज आहे, हा मातंग समाजांना सुद्धा असं वाटतं की संविधान हा वाचलंच पाहिजे, आणि हे प्रयत्न करत आहेत। आज परभणी येथे या ठिकाणी मातंग सत्ता संपादन परिषद या ठिकाणी घेतली जात आहे, लाल सेना या संघटनेतर्फे। मी विशेषतः परभणीच्या सर्व आंबेडकरी जनतेचं आणि या परभणी जिल्ह्यातल्या या परभणीच्या सर्व आंबेडकरी अनुयायी मातंग समाजाच्या तमाम बंधुभगिनींचं विशेष अभिनंदन करणार आहे की बाबासाहेबांनी 13 मातंग समाजाच्या धम्म परिषदा घेतल्या, आणि त्यानंतर आपण पहिली सरदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये पहिली तर मातंग समाज परिषद होत आहे। त्यामुळे विशेष आपल्या नगरीचा, आपल्या या नगरीतील सर्व कार्यकर्त्यांचा अभिनंदन, अनेकदा जोरदार बोलायला पाहिजे
ज्या सेना बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खुल्ल्यांना आपण दाबत आलो त्या खुल्ल्याने आपल्या कपाळावर जातीचा खुल्ली मारली आहे. त्या खुल्ल्याने त्या वाड्याने जी मत आपण टाकतो खुल्ली म्हणतो ना मताची खुल्ली त्याने आपला सर्व जे आहे मिटवलेला आहे. म्हणून आपणास विनंती आहे की आपण या परिवर्तन लढ्यामध्ये सामील व्हावं. कॅमेरा पर्सन गुणवंत भगत यांच्यासह मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज परभणी. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटू लगेच. पाहत रहा
सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.